Now, as you are already aware, we have already solved the problems based on unique method. बरोबर? आता आपण जे मधले असे काही प्रॉब्लेम आहेत त्याला डायरेक्ट जनरल मेथड मध्ये कन्सिडर करतो. बरोबर? समजा एखादा सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आला, डायरेक्ट त्याला जनरल मेथड मध्ये कन्सिडर करूया. सो हा जो प्रॉब्लेम, दिस इज नॉट अ प्रॉब्लेम ऑफ युनिक मेथड, दिस इज जनरल प्रॉब्लेम, बट इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम बोर्ड्स पॉइंट ऑफ व्ह्यू. बरोबर? मी तुम्हाला काय इम्पॉर्टंट ऑलरेडी डिस्कशन केलेले, नाउ लेट्स सी. मी काय करतोय बघा, याला नॉर्मल मेथडने सोडवायचं आहे. मी काय करतोय बघा, डायरेक्ट वी नो काय माहिती बघा, इथे किती आहे टॅन ऑफ 3x, मोठी टर्म काय माहिती 3x. तर आपण असं लिहू शकतो का, टॅन ऑफ 3x इज इक्वल टू टॅन ऑफ काय लिहिते 2x प्लस एक्स. कॅन यू राईट लाईक दिस? म्हणजे इथला 2x घेतला आणि इथला x घेतला, थोडक्यात हो की नाही? म्हणजे याचा अर्थ काय झाला, देअरफोर मी इंटिग्रेशन घेत नाही, मी नॉर्मल लिहिते फक्त. टॅन ऑफ 3x ला काय लिहिले मी, टॅन ऑफ 2x प्लस एक्स. आता काय आलं आपल्याला, मिळालं टॅन ऑफ 3x इज इक्वल टू दिप्ती टॅन ए प्लस बी. बरोबर? काय फॉर्म्युला बघा, बरं, टॅन ए प्लस बी, याचा अर्थ काय झाला, दिस इज टॅन ए प्लस, सॉरी किती आलं इथं, टॅन ए प्लस किती आलं ते टॅन बी अपॉन वन मायनस काय आलं आपल्याकडं, टॅन ए इंटू किती आलं आपल्याकडं, टॅन बी. बरोबर आहे? आता ही जी टर्म, ही कुठे आहे, डिनॉमिनेटर मध्ये. कॅन आय मल्टिप्लाय दिस टर्म टू दिस पर्टिक्युलर टॅन एक्स? मल्टिप्लाय करू शकतो का? येस, करू शकतो. म्हणजे काय आलं आपल्याला, देअरफोर टॅन ऑफ 3x इंटू ब्रॅकेट काय मिळते आपल्याला, चेक करा, इट इज 1 मायनस काय मिळालं आपल्याला, टॅन ऑफ 2x इंटू व्हॉट इज इट, टॅन ऑफ x इज इक्वल टू त्या साईडला काय राहिले आपल्याकडे, टॅन ऑफ 2x प्लस हाऊ मच, टॅन ऑफ x. बरोबर? आता लेट्स मल्टिप्लाय बाय दिस टॅन 3x टू दिस पर्टिक्युलर ब्रॅकेट. टॅन ऑफ 3x इंटू 1 म्हणजे काय आलं, इट इज टॅन ऑफ 3x मायनस, मल्टिप्लाय करा इथे काय आलं बघा, बरं, टॅन ऑफ 3x इंटू टॅन ऑफ 2x इंटू टॅन ऑफ x इज इक्वल टू इथे काय आलं आपल्याकडे, टॅन ऑफ 2x प्लस व्हॉट इज इट, टॅन ऑफ x. इथपर्यंत काय आलं नक्की, शुअर? आता चेक करा, मायनस साईनने मल्टिप्लाय केल्यास ही पूर्ण टर्म जी आहे ती आपण या साईडला घेऊ. बरोबर? जर ही पूर्ण टर्म आपण या साईडला घेतली तर आपल्याला काय मिळते, चेक करा, टॅन ऑफ 3x बरोबर मायनस, तिकडून काय आलं आपल्याकडं, टॅन ऑफ 2x मायनस काय आलं आपल्याकडं, टॅन ऑफ x इज इक्वल टू इज इक्वल टू, ही सगळी टर्म निगेटिव्ह त्या साईडला गेली. म्हणजे इथे किती आलं रे, इट इज टॅन ऑफ 3x इंटू हाऊ मच, टॅन ऑफ 2x इंटू काय आलं आपल्याकडं, टॅन ऑफ x. मी ऍडिशन सांगितलं, सबट्रॅक्शन आले, ओके? म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुमचं याचं मल्टिप्लिकेशन काय आलं, टॅन 3x मायनस टॅन 2x मायनस टॅन x आलं. बरोबर आहे का इथपर्यंत? हे सगळ्यांना कळतंय ना आपण काय करतो नक्की? म्हणजे माझा क्वेश्चन काय झाला, देअरफोर फायनली व्हॉट वी कॅन राईट, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता ती जी मल्टिप्लिकेशन आहे बघा, मल्टिप्लिकेशन, या मल्टिप्लिकेशनचा आन्सर हे लिहू शकतो का आपण? म्हणजे काय लिहितं, याच्या ऐवजी हे लिहू, म्हणजे इथे काय आलं रे, इट इज टॅन ऑफ 3x करेक्ट मायनस काय आलं रे, ते टॅन ऑफ 2x मायनस टॅन ऑफ x अँड होल टर्म विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे या मल्टिप्लिकेशनचं कन्वर्जन आपण सबट्रॅक्शन मध्ये केले. अरे कळते नक्की, येस ऑर नो? म्हणजे काय मिळालं फायनल आन्सर, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय मिळालं रे, टॅन ऑफ 3x विथ रिस्पेक्ट टू x मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ 2x विथ रिस्पेक्ट टू x मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. देअरफोर माझा फायनल आन्सर काय झालं, टॅन x चं इंटिग्रेशन लॉग ऑफ sec x. बरोबर? लॉग ऑफ मॉड ऑफ sec x, म्हणजे याचा अर्थ काय झालं, लॉग ऑफ मॉड ऑफ sec of 3x upon 3 हा नाही विसरायचा. व्हॉट इज कोएफिशिएंट ऑफ x, 3. बरोबर? मायनस याचं इंटिग्रेशन काय आलं, लॉग ऑफ मॉड ऑफ sec of 2x upon 2 मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ sec of x upon 1 म्हणजे काहीच नाही, प्लस सी. याला मस्त एक बॉक्स करायचा अँड दिस विल बिकम माय रिक्वायर्ड सोल्यूशन. हे कळालं का नक्की? शुअर? इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, खूप इम्पॉर्टंट, किती 5 स्टार, ओके? डन.